नमस्कार, स्वाबाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तिळगुळाची पोळी बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण कणिक भिजवून घेणार आहोत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 कप. चवीनुसार मीठ घालायचं आहे, तेल 1 चमचा. पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर जसजसं पाणी लागेल तसं आपण पाणी घालून एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे पिठाच्या गोळ्याला, म्हणजे पीठ ड्राय होणार नाही वरून. आणि आपण ह्याच्यावर कापड झाकायचं आहे आणि भिजण्यासाठी एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण तिळगुळाचे स्टफिंग बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी 1 कप इथे तीळ घेतला आहे मी. लो फ्लेमवरती तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटासाठी व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आहेत. ती चटचट उडायला लागले की समजून जायचं तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि हलकासा गोल्डन कलर येतो. इथे मला 5 ते 6 मिनटं झाले आहेत आणि तीळ व्यवस्थित भाजले गेले आहेत. तुम्ही बघू शकता खमंग असे भाजले गेले आहेत तीळ. आता आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आता आपण सेम पॅनमध्ये 1 चमचा तूप ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड करायचं आहे. बेसन आपण आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरतीच. बेसनामुळे पोळ्या छान खुसखुशीत होतात, तर बेसन नक्की तुम्ही ॲड करा, छान टेस्ट येते. बेसन छान भाजलं गेलं आहे, खमंग वास येत आहे. तर इथे आपलं बेसन भाजून झालं आहे. आता आपण शेंगदाण्याचा कोट करून घेऊ. त्याच्यासाठी इथे मी 1 कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. साल काढून घ्यायचे आहेत. कूट बनवून घ्यायचा आहे, असा कूट बनवून घ्यायचा आहे. जास्त बारीकही नाही, जास्त मोठाही नाही. आता आपण तीळ वाटून घेणार आहोत. शेंगदाणे व तीळ वेगवेगळे वाटून घ्यावे, नाहीतर ते व्यवस्थित बारीक होणार नाहीत. तिळाचाही कूट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जास्त बारीकही नाही, जास्त मोठाही नाही. खूप जास्त बारीक कराल तर खूप चिकट होऊन जाईल हे सारण. आपण ज्या बाउलमध्ये शेंगदाण्याचा कूट काढला होता त्यामध्येच आता आपण हे तिळाचं कूट ॲड करायचं आहे. आपण जे बेसन तुपावर भाजले होते ते आता ह्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडीशी वेलची पूड ॲड करायची आहे. इथे मी जायफळ घेतलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं ग्रेट करून टाकत आहे. इथे मी 1 कप गूळ घेतला आहे, बारीक कट करून घ्यायचा आहे. एक सारखं सगळं सारणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गोडीचं प्रमाण जास्त हवं असेल तर थोडंसं गूळ आणखी ॲड करू शकता. आता हे सारण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे गुळाचे खडे असतील ते बारीक होतील. इथे आपलं सारण बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त मोकळं झालं आहे. इथे मी हे सारण एका बाउलमध्ये काढलं आहे. तुम्ही हे जे लाडूही बनवू शकता. थोडंसं तूप घालायचं ह्यामध्ये आणि लाडू बनवून घेऊ शकता. तुम्ही हे सारण स्टोरही करून ठेवू शकता. एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून एखादा महिना व्यवस्थित राहतं. इथे आपली कणिक व्यवस्थित भिजली गेली आहे. पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता एखादा छोटासा गोळा घेऊन आपण एक पारी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे. कड्याने पातळ करायचं आणि सेंटरला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण पोळी लाटू त्यावेळेस स्टफिंग बाहेर येणार नाही. तर ह्यामध्ये थोडंसं स्टफिंग ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता आपण पोळी लाटून घेऊ. पोळपाटवर थोडंसं कोरडं पीठ डस्ट करून घ्यायचं आहे. हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त जोर नाही द्यायचा, नाही तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं. एक सारखं स्टफिंग पसरलं गेलं आहे कडेपर्यंत, तुम्ही बघू शकता. आणि थिकनेस तुम्हाला जशी पाहिजे तशी करू शकता. जास्त पातळ केलं तर खाकऱ्यासारखे क्रिस्पी होऊ शकतात. जर तुम्हाला पारी नसेल जमत तर तुम्ही अशा पद्धतीने स्टफिंग करू शकता. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि
तो असा अशा प्रकारे छोटीशी चपाती बनवून घ्यायची आहे. कडेने लाटायचं आहे, सेंटरला नाही लाटायचं. आणि आपण त्यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आहे, जसं जेवढी पोळी असेल त्या साईजनुसार आपण स्टफिंग करून घ्यायचं आहे. आणि बाकीचं सेम सील करून घ्यायचं आहे व्यवस्थित, असं थोडं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून सारण कडेपर्यंत पसरणार, सेंटरला राहणार नाही. आणि आता आपण लाटून घ्यायचं आहे. अशा ही पद्धतीने छान पोळी बनवून झाली आहे. एकसारखं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरलं गेलं आहे. आता आपण पोळ्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. तरी तर मी तवा तापायला ठेवला होता, तर आता आपण ह्या पोळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी तुपाने ग्रीस करत आहे, तुपामुळे छान टेस्ट येते. आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तरी ते आपले मस्त खरपूस अशी ती पोळी बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे, खरपूस भाजले गेले आहेत. इथे मी एक पोळी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रिस्पी झाली आहे आणि सारण ही मस्त पसरलं गेलं आहे. खाकऱ्यासारखी टेस्ट येते आणि तुम्ही तुपासोबत खा, खूप मस्त लागते टेस्ट, अप्रतिम. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.